नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 10वीचा इतिहास या विषयाचा 6वा पाठ पाहणार आहोत. याचं नाव आहे मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास. आता दररोज आपण नित्य नियमाचं दैनंदिन काम करत असताना, दररोजचं जीवन जगत असताना, त्याच त्याच गोष्टी, या दैनंदिन गोष्टीपासून बराचसा कंटाळा आलेला असतो. आणि हा मनाला आलेला जो कंटाळा आहे, हा कंटाळा घालवण्यासाठी थोडस मनाला कुठतरी विरंगुळा मिळवून देणाऱ्या गोष्टींची आपल्याला गरज असते. आणि या मनाला विरंगुळा मिळवून देणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत, त्यालाच आपण मनोरंजनाची साधने असे म्हणायचे. मग त्यामध्ये निरनिराळे छंद आले, खेळ आले, नाटकं आले, चित्रपट आले, लेखन, वाचन, त्याचबरोबर फिरणे, ह्या सर्व गोष्टी यामध्ये येतात. मग याची आवश्यकता काय आहे? दैनंदिन चाकोरीबद्ध जीवन जगत असताना जो कंटाळा येतो, तो कंटाळा दूर घालवल्याशिवाय आपल्या मनाला नव चैतन्य किंवा पुन्हा एखादं काम करण्यासाठी ताजेतवापणा, आपल्या शरीराला उत्साहाची गरज असते. कार्यशक्ती टिकून राहण्यासाठी आपल्याला मनोरंजनाची फार गरज असते. आणि हे मनोरंजन प्राचीन काळापासून मध्ययुगीन काळामध्ये आणि आधुनिक काळामध्ये त्यामध्ये बराचसा बदल होत गेलेला आहे. आता मनोरंजनाची जी साधनं आहेत, त्यामध्ये आपल्याला साधारणतः दोन प्रकारांमध्ये वर्गीकरण करता येईल. एक कृतिशील आणि दुसरं अकृतिशील. कृतिशील मध्ये प्रत्यक्ष त्या व्यक्तीचा सहभाग, मग तो मनाने आणि शारीरिक आणि मानसिक दोन्ही पद्धतीनं या कृतिशील मनोरंजनामध्ये त्याचा सहभाग असतो. त्यानंतर अकृतिशील वर्गीकरणामध्ये आपल्याला पाहता येईल की आपली भूमिका ही फक्त प्रेक्षकाची असते. मग त्यामध्ये एखादं खेळ पाहणे, संगीत ऐकणे, चित्रपट पाहणे, ह्या सगळ्या गोष्टी एक प्रेक्षक म्हणून आपण निखळ मनोरंजन त्यातून आपलं होत असतं. मग या मनोरंजनाची जी माध्यम आहेत ती कोणती आहेत? त्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा सांगता येईल लोकनाट्य. या लोकनाट्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. लोकांनी आपल्या मनोरंजनासाठी प्राचीन काळापासून अनेक खेळ, अनेक छंद जोपासलेले आहेत. त्यामध्ये प्रथमतः आपल्याला सांगता येईल कठपुतळ्यांचा खेळ. कठपुतळ्यांचा खेळ हा साधारणतः राजस्थान, गुजरात, जे काही महाराष्ट्र आहे, आसाम आहे, पश्चिम बंगाल आहे, आंध्र प्रदेश आहे, तेलंगणा आहे, कर्नाटक आहे, या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कठपुतळ्यांचा खेळ खेळला जातो. त्यातून निखळ मनोरंजन करणं हा एक उद्देश असतो. दुसरं सांगता येईल दशावतारी नाटके. या दशावतारी नाटकामध्ये आपल्याला विष्णूच्या 10 अवतारावर हे नाटक साधारणतः गोवा आणि महाराष्ट्रामधील कोकण या भागामध्ये सुगी नंतरच्या काळामध्ये हे दशावतारी नाटकं सादर करतात. त्यातून देखील विष्णूच्या 10 अवतारावर हे नाटकं सादर करून लोकांचं निखळ मनोरंजन केलं. त्यानंतर पुढचा प्रकार सांगता येईल भजन. जे की टाळ, मृदंग, पखवाज या वाद्यांच्या साथीनं भजन सादर करताना देवाधिकांचे गुणगौरव यात भजनातून गायले जातात. त्याचबरोबर कीर्तन. कीर्तनामध्ये आपल्याला सांगता येईल की साध जे काही आद्य नारद मुनी आहेत यांच्यापासून कीर्तनाची परंपरा चालू झाली. आणि त्यानंतर संत नामदेवांनी या कीर्तनाची परंपरा पंजाबपर्यंत पोहोचवली. कीर्तनातून देखील लोकांचं निखळ मनोरंजन आणि उद्बोधन ह्या दोन्ही गोष्टी या ठिकाणी केल्या जातात. त्याचबरोबर आपल्याला सांगता येईल पोवाडे, भारुडे, तमाशा हे देखील जे काही लोकनाट्याचे प्रकार आहेत, हे देखील निखळ मनोरंजनातून लोकांचं जास्तीत जास्त या ठिकाणी मनोरंजन करून त्यांना दैनंदिन कामामध्ये पुन्हा उत्साह मिळवून देण्यासाठी ह्या परंपरा भारतामध्ये आजपर्यंत टिकून असलेल्या आपल्याला दिसून